देशभरामधल्या मतदानामध्ये महाराष्ट्रात सर्वात थंड प्रतिसाद. दुपारी 1 वाजेपर्यंत केवळ 31% मतदान. परभणीमधील बलसा खुर्दच्या ग्रामस्थांकडून मतदानावरती टाकलेला बहिष्कार मागे. जिल्हाधिकाऱ्यांनी काढली समजूत. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. अमरावतीमध्ये राणा दाम्पत्यानं बजावला मतदानाचा हक्क. श्रीराम प्राथमिक शाळेमधील मतदान केंद्रावरती मतदान. मनोज जरांगे यांनी बजावला मतदानाचा हक्क. मतदान करताना लेकरांना डोळ्यांसमोर ठेवा, मतदारांना आवाहन. नाशिकची जागा शिवसेनेचीच. आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी उमेदवार घोषित करणार. संजय शिरसाट यांची माहिती. महायुतीचे ईशान्य मुंबईचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी भरला अर्ज. त्याआधीच्या प्रचार रॅलीमध्ये देवेंद्र फडणवीस सहभागी. रणजित सिंह नाईक निंबाळकरांसाठी फडणवीस प्रचार करणार. माढ्यामध्ये येत्या रविवारी 3 सभा घेणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट. निधी हवा असेल तर मत द्या. या विधानाच्या विरोधात शरद पवारांच्या पक्षानं केली होती तक्रार. देशात यापुढे देखील ईव्हीएमनंच मतदान होणार. बॅलेट पेपर संदर्भातील सर्व याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळल्या. मुंबईमधील सी लिंक आणि कोस्टल रोडला गर्डरनं जोडण्यासाठी गर्डर बसवण्याचं काम पूर्ण. योग्य नियोजन आणि अद्ययावत तंत्रज्ञानामुळे कठीण परिस्थितीतही काम वेळेच्या आधीच फत्ते. पुण्यामधल्या अप्पर पिंपळवाडी परिसरामध्ये 15 ते 20 गुंडांकडून दुचाकी, रिक्षा आणि कारची नासधूस. कारवाई संदर्भात पोलीस गंभीर नाही, रहिवाशांचा आरोप. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.